लगातार तीन गडी बाद करणारे गोलंदाजाला विकेट हॅट्रिक करता 1500 रुपयाचा पारितोषिक कुठल्याही संघाला असेल, आणि त्यानंतर लगातार चार षटकार जर एखाद्या फलंदाजाने टोकले तर त्याच्याकरता 2000 रुपयाचा पारितोषिक. एस एस एंटरप्राइजेस चे मालक संजीवभाई म्हात्रे आणि हजरतजी शेख यांच्या माध्यमातून. चिंचोटी टीम बॅट्समन लगेच पाठवून द्यायच्यात. या ठिकाणी ड्रॉ केला जाईल. शुक्रवारपासून सकाळचा पहिला सामना तुम्हाला मास्टरचा सामना पाहायला मिळेल. शुक्रवारी पहिला सामना असेल, त्याच्यानंतर शनिवारी सकाळी 9 वाजता दुसरा सामना असेल, आणि फायनलच्या अगोदर मेन फायनलच्या अगोदर एक मास्टरची फायनल सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चार टीम असतील, बघूया कुठले संघ जिंकतील. त्याच्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत कुठल्या टीमच्या कुठला संघ लागणार आहे. चार टीमचे जे नावं आहेत त्याच्यामध्ये जय खंडोबा पोमन मास्टर्स, त्याच्यानंतर कामन मास्टर्स, डोंगरीपणा मास्टर्स आणि मोरी मास्टर्स असे चार मास्टरचे संघ असतील. बघूया कोणत्या संघात उद्या कुठला टीम लागेल. शुक्रवारच्या दिवसामधला पहिला मॅच. शुक्रवारची पहिली मॅच बघूया कुठल्या दोन टीम मध्ये असणार आहे. पाटील मास्टर मोरीगाव आणि पोमन मास्टर्स हा पहिला मॅच असेल शुक्रवारच्या दिवसामध्ये, आणि दुसऱ्या दिवसामध्ये मॅच असेल तो डोंगरीपणा वर्सेस कामन मास्टर्स. आता शनिवारच्या दिवसामध्ये तो सकाळची 9 वाजता मॅच असणार आहे. पुन्हा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सज्ज आहेत संदीप गावण. धन्यवाद हेमंत. इथे मास्टरचा संघ सुद्धा आपलं नशीब आजवण्याकरता या स्पर्धेमध्ये उतरतील. अतिथी कक्षामध्ये आपण बघताय तिथे वेदिका मंडप डेकोरेटर सेंट तारपत्री सेंट्स या स्पर्धेचे आयोजक महेशजी पाटील, बहुजन विकास आघाडी, प्रमाण मोरी आणि निश्चितच हे सर्व जे आयोजक आहेत, आयोजकांचे जे साथीदार आहेत त्यांच्या या प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. महेशजी पाटील या स्पर्धेची सर्वेसर्व असं म्हणता येईल, ज्यांच्या अथक प्रयत्नाने या टुर्नामेंटचे आयोजन इथे केले. तर पुन्हा लक्षात घ्या, विकेटची हॅट्रिक करणाऱ्या गोलंदाजाला आदरणीय सन्माननीय संजीवभाई म्हात्रे, हजरतजी शेख, एस एस एंटरप्राइजेसचे मालक यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. लगातार चार षटकार टोकणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मेल लावलेलं आहे, आणि बघूया या पारितोषिक कोण पटकावतोय. पहिल्या षट तीन षटकांकरता मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर कळले आणि प्रेक्षकांचं स्वागत करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच गावदेवी चिंचोटी विरुद्ध पोमन बॉईज पोमन या दोन संघादरम्यान लढतोय लागतोय. सामना हा अतिशय चांगला होण्याची दाट शक्यता, आणि पहिली षटक टाकण्याकरता गोलंदाज तुषार तांगडे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक वॉट टीम. तुषार तांगडी याचा पहिला चेंडू स्वयर मारा टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धावण्याशी खातं खोललंय, खातं ओपन केलंय. यस, पहिली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर रखी थी इस वक्त गेंदबाज तुषार तांगडी ने. वाइट का इशारा अंपायर का और एक्स्ट्रा से खाता खुलता हुआ यहाँ पर गावदेवी चिंचोटी टीम का. प्रत्येक षटकारा करता 100 रुपयाचा पारितोषिक दयानंद जीवाक यांच्या माध्यमातून चिंचोटी संघाला. अक्रॉस झालाय चंदूला, मिडविकेटच्या दिशेने खेळला जातोय. चंदू शी मारेचे पार आणि हा आलाय एक सुंदर चौकार, नेत्र दीपक चौकार. या चार धावा या चार धावांची धावसंख्या झाली 5. बरोबर मध्ये हा चंदूला घेतलं जातोय. आत वळणारा चंदू होता आणि सुंदररित्या या चंदूला नेऊन ठेवलं मिडविकेट क्षेत्रामध्ये. चार धावण करतात, चार धावांची धावसंख्या 5. स्कोर मोजून 5. 1-1 धावर मोलाची आहे. चांगली सुरुवात, सुरुवात जर चांगली झाली तर शेवट हा नेहमीच चांगला होत असतो मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस तुमचा दृष्टिकोन हा एक वेगळा असायला हवा. लगातार तीन चौकारांकरता सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जातं एस एस एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. आता अपील सरदार केलंय पंचांकडे या गोलंदाजाने आणि पंचांनी अपील पेटाळून लावलंय. हा चेंडू निर्धाव केलाय, धावसंख्येत बदलले, धावसंख्या होती 5. हेमंत, दोन चेंडूंमध्ये 5 धावा इथे धावपळीवर आलेत. यस, निश्चितच इस फक्त देखा अपील हुई थी लेग बिफोर विकेट की, लेकिन अंपायर ने दर्शाया कि ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, इसलिए नॉट आउट. दो गेंदों में अब तक 5 रन. पुढचा चेंडू गोलंदाज तुषार याचा, शॉर्ट ऑफ लेंथ, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चंदूला बरोबर बाहेर दाडलेला होता चंदू. सुपर कव्हरच्या दिशेने वेगाने जातोय चंदू. शी मारे शे पार, आर पार, दमदार वजनदार चौकार.
चार धावा. मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू. आज जबरदस्त एक कवर ड्राइव लगाया था बैट्समैन कल्पेश साप्टे ने, गैप में से खेल दिया, पॉइंट और कवर के बीच में से खेल दिया था इस गेंद को चार रन के लिए. काफी लाजवाब शॉट कल्पेश के बल्ले से आता हुआ. या चार धावांची धाव संख्या पुढे सरकली, धाव संख्या पोहोचली ती 9 वर, 3 चेंडू मध्ये 9 धावा. पुढचा चेंडू आत वळणारा चेंडू, यष्टी रक्षक सुकला गेलाय, एकही धाव मिळत नाही आणि हा निर्धाव चेंडू टाकून झाला या गोलंदाजीच्या माध्यमातून. षटकारांची संख्या या आजपासून सकाळपासून आपण बघितली ती सर्वात जास्त षटकारांची संख्या इथे पाहायला मिळाली. कॅमेरामॅन खूप चांगलं काम करतायत, निलेश अरविंदकर कॅमेरामॅनची भूमिका बजावत आहेत द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह यांच्या माध्यमातून. आणि प्रोपरायटर आपण बघतायत सर्वे सर्वा महेंद्रजी भगत यांची अथक मेहनत या टुर्नामेंट करता. सामन्याकडे पुन्हा आपण वळूया गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज तुषार तांगडी लेग स्टंपच्या दिशेने लँड होणाऱ्या चेंडूला हुक केले, चेंडू शी मार शी पार आर पार आलाय उत्तुंग षटकार. बिगी यू स्ट्रिक यू सिक्स What a shot, pad line के ऊपर बॉलिंग हो रही थी इस वक्त, बहुत ही लंबा स्ट्रोक, लाजवाब शॉट इस वक्त कल्पेश के बल्ले से आता हुआ. टीम का टोटल हो चुका है अब 15 रन. या टूर्नामेंट्स मधील षटकारांचा जर आपण उल्लेख केला तर 47 षटकार या टूर्नामेंट्स मध्ये आतापर्यंत लागले. पहिल्या दिवसामध्ये 47 षटकार, आणखी हिमंत 5 दिवस शिल्लक आहेत, या 5 दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा आता गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, हा चेंडूला हवेमध्ये खेळण्याचा प्रयास, चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा पहिला धक्का लागलाय तो चिंचोटी संघाला. गडीबास झालाय पहिला एक बाद, धाव संख्या 15. इस वक्त खराब शॉट सिलेक्शन, बहुत ही मोटा किनारा लगा था, टॉप एज लगी थी गेंद हवा में थी और सॉफ्ट डिस्पेसल आउट हो गया. डकआउट में लौट चुके बल्लेबाज कल्पेश साप्टे जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की, लाजवाब बल्लेबाजी की, दो चौके और एक छक्का लगाया पहले ओवर में और कुल मिला के 14 रन के ऊपर आउट हो गए. अब पवेलियन में वापस जा चुके हैं कल्पेश. पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन, बहुत ही अच्छा टोटल इस वक्त स्कोरबोर्ड के ऊपर गावदी भाई चिंचोटी टीम का. कम से कम 40-45 रन की कोशिश रहेगी, यहां पर सोच रहे कि 45 या 50 रन जाएंगे. बहुत ही अच्छी बल्लेबाजी और इस वक्त लेफ्टेंडर बल्लेबाज स्ट्राइक इनके ऊपर रहेंगे और हवा लेफ्टेंडर बल्लेबाज को साथ देने वाली है. आज दो लेफ्टेंडर बल्लेबाज जिन्होंने जबरदस्त कारनामा कर दिखाया. पहले मुकाबले में हमने देखा जतिन देवलेकर जिन्होंने गोल्डन सिक्स भी लगाए, बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, और दूसरे लेफ्टेंडर बल्लेबाज अकबर शेख जिन्होंने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की, 49 रन बनाए अकबर ने भी. यस 49 रन बनाए. आता यास फलंदाजाला नॉट आउट 49 हे नवीन नाव मी आजपासून ठेवलं. अतिशय चांगली खेळी केली अकबर शेख यांनी. धावपळकर धावा सध्या चालू असलेल्या मॅच मध्ये पोमन बॉईज पोमन संघाविरुद्ध गावदेवी चिंचोटी संघाच्या एक बाद 15 एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा मॅच. सायकिनकडे फलंदाज प्रकाश तुमडा एक स्टार खेळाडू, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा ज्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. चिपळूण खेड या ठिकाणी जाऊन तो क्रिकेट खेळाय, गुजरात पट्ट्यामध्ये जाऊन ज्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलं तो हा खेळाडू स्टार खेळाडू स्ट्रायकिंगकडे. राईट ब्राऊन विकेटचा मारा, मिड विकेटच्या दिशेने चेंडू लँड होतोय, हवाई सफर सफल ठरतोय, मी तो एक साधावा. पैरों के सामने की गेंद थी, खेल रहे इस गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए. टाइमिंग बहुत ही जबरदस्त यहां पर बल्लेबाज प्रकाश का और ये 48वां छक्का आता हुआ. खूप सुंदर फटकेबाजी नटराज स्टाईल पद्धतीने हा षटकार खेळला होता फलंदाजाने. 7 धावांची धावसंख्या 21
पुढचा चेंडू आता मात्र मिस टायमिंग झाला. चेंडू हवेमध्ये, नितीन मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल काय? त्याची शारीरिक भाषा व्यवस्थित नव्हती, शारीरिक हालचाल व्यवस्थित नव्हती आणि फायदा झाला तो फलंदाज हॅपी याला. दोन धाव पूर्ण करतो हॅपी. या दोन धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली 23 वर 23. यस, थोड़ा सा मिस टाइम शॉट जरूर था लेकिन लगन के खिलाड़ी थोड़े से सुस्त थे, उन्होंने स्टार्ट नहीं लिया था इसीलिए गेंद तक नहीं पहुंच सके थे नितिन म्हात्रे और दो रन आसानी से पूरी कर लिया बल्लेबाज प्रकाश ने. फिटनेस तुमचा फार महत्त्वाचा असतो ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट चे सामने खेळण्याकरता उतरताय. लोपन राउंड विकेटचा मारा, आता ब्लॉक होलचा मारा केलाय, ब्रह्मास्त्राचा वापर इथे केलाय तो गोलंदाजाने आणि बीट करून जाणारा चेंडू होता. यष्टीरक्षक यशांच्या पाठीमागे चांगली कामगिरी करतोय. धावसंख्येत बदलले, धावसंख्या 23. तीन चेंडू आपण झाले दुसऱ्या षटकामध्ये अतुल या गोलंदाजाचे. यस, बहुत ही अच्छा कमबॅक किया अतुल ने. पहिले गेंद के ऊपर छक्का लगा था लेकिन उसके बाद बहुत ही अच्छा कमबॅक अतुल का. पुढचा चेंडू अतुल यस, शॉर्ट ऑफ लेंथ, पुलचा फटका खेळलाय चेंडू शतरक्षकाला चकून गेलाय. चेंडू शी मारेसीच्या पलीकडे गेलाय. बघूया किती धावण करता चेंडू निघून गेलाय. हा मिळतायत 6 धावा पण विरल नायर सरांचा इशारा येतोय, दॅट्स 6 रन्स. या 6 धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्या काय झेप घेतली होती शतरक्षकाने या चेंडूला अडवण्याची. बघा रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. सतत धावसंख्या 29 वर पोहोचले. शॉर्ट पिच गेंद थी, पुल कर दिया गेंद को डीप विकेट बाउंड के बाहर. अच्छा एफर्ट था खिलाड़ी का लेकिन गेंद उनके ऊपर से चली गई सीधे 6 रन के लिए. यस, प्रेक्षकांना सुद्धा कळलं नाही की हा जेल पकडलाय की चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ते 29 29. आणि आता थोड्याच वेळात इथे व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय कृष्णा माळी सर्वांचं आगमन होतंय. जिल्हा परिषद सदस्य तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. आम्ही आपलं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या आतून सुद्धा फलंदाज चौकार आणि षटकारांच्या आतषबाजून आपलं स्वागत करतायत, आतषबाजी करून स्वागत करतायत. एकदा फलंदाजी पूर्ण केली, एका धावांची धावसंख्येत बदल झाला, धावसंख्या पोहोचली ती 30 वर. डाव्या बाजूला पालघर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय कृष्णा माळी सरांचं आगमन झालंय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, समाज कार्यकर्ते हे या ठिकाणी दाखवलं होतानाच. वेलकम 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 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2020 मध्ये आम्ही आपलं शब्द सुमनाने स्वागत करतोय. या ठिकाणी आपण बघतोय विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि या ठिकाणी आपण बघतोय कृष्णाजी माळी साहेब यांचं आगमन होतं, यांचं हार्दिक स्वागत. आणि नागलीगावचे सरपंच मान्य श्री सदाशिवजी कोदी साहेब हे सुद्धा उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा चंडू फलंदाजाने वेगाने खेळलाय, शतरक्षकाच्या हातामध्ये सरळ विसावला जातोय आणि इथे शतरक्षक कोणतीच चूक करत नाही. शतरक्षकाच्या हातामध्ये चंडू विसावला जातोय आणि हा लागलाय दुसरा धक्का. दोन गडी बाद गाव दिली चिंचोटी संघाची धावसंख्या 30. दोन षटक संपले, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ धावा 30 लागले, 30 रन्स ऑन द बोर्ड. डाव्या बाजूला जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी सरांचं आगमन झालं. हा फटाक्याचा आतषबाजीचा आवाज याच्यासाठी आहे की आपण बघतोय आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये आगमन होते. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री कृष्णाजी माळी साहेब यांचं आगमन झालेलं, त्यांचं सहर्ष स्वागत आहे या आमदार चषक 2020 मध्ये. त्यांच्यासोबत आपण बघताय आदरणीय सन्माननीय सदाशिव कोदे साहेबांना जे नागले ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सध्या विद्यमान सरपंच म्हणून आहेत, त्यांच्यासोबतच आपण बघतोय आदरणीय सन्माननीय रमेश पाटील साहेबांना. नागलेगावचे विद्यमान सरपंच सदाशिवजी कोदे साहेब सुद्धा उपस्थित झालेत. बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती आलेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय ज्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सोबतच बहुजन विकास आघाडीचे युवा अधिकारी सचिव पूर्वपट्टीचे सागर माळे हे सुद्धा दाखल झाले, त्यांना सुद्धा मी स्वागत करतोय. आणि एक चांगले समालोचक म्हणून त्यांनी अनेक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये गाजवली. वेलकम सागरजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. चालू असलेला मॅच गावदेवी चिंचोटी विरुद्ध पोमन बॉईज पोमन असा मैदानाच्या सुरू आहे. दोन षटकांच्या समाप्ती झाल्या आणि गावदेवी चिंचोटी संघाची धावसंख्या 15 च्या सरासरीने 30 झालेली आहे. इसके बाद होने वाला मुकाबला गावदेवी बेंडीबला
मना डोंगरे बना के बीच दोनों टीम के कैप्टन आपको रेडी रहना है टॉस के लिए। गाउदेवी भिंडी पाला बनाम जय अम्बा जय अम्बे डोंगरी पाला। चला मैदानाच्या दिशेने आपण वळूया। गोलंदाजीची जबाबदारी आता स्वीकारले। तीसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज होतोय। पोमन बॉईज पोमन संघाच्या माध्यमातून अतुल अतुल नंबर वन याने धावा मोजल्या 15 आणि इथे अतुल नंबर टू हो हो हा चेंडू हवेमध्ये चेंडू शी मारेशे बाहेर आणि हा आलाय षटकार। वाइड ऑफ लॉन मॉन वरून साधावा बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र लगणार हा बहुजन हिताय ऑप्शन के बाहर मंत्र लगणार स्लॉट में गेंद थी और खेल दिया वाइड ऑफ लॉन्ग ऑन की दिशा में सीधे बाउंड्री के बाहर। एफर्ट तो अच्छा था खिलाड़ी का लेकिन गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन के लिए। अतिशय चांगला एफर्ट होता शतकशकाचा। 50 षटकार पूर्ण झालेत या षटकारनिशी। 50 षटकार आजच्या दिवसामधील 50 षटकार पाहायला मिळतात। अजूनही आजचा दिवस संपला नाही। मन चांगली फलंदाजी धावसंख्या 6 ने पुढे सरकली। धावसंख्या झाली 36। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार अतुल। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर नो बॉलचा इशारा। चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याच्या दिशेने जातोय वेगाने आणि या मिळतात 4 धावा 4+1 नो बॉलचा इशारा। बघितलं आपण चेंडू कसा बिमार टाकलाय फलंदाजाला। विशेष म्हणजे बिमार करण्याच्या उद्देशाने असा प्रकारचे चेंडू टाकले जात आहेत। बिमार चेंडू आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा। कमरेपेक्षा वर चेंडू असल्या कारणानं इथे पंचांचा इशारा आलाय। धावसंख्या 5 ने पुढे सरकली। धावसंख्या 41। यस प्री हिट रहेगा और अब तक अतुल ने एक गेंद में 11 रन खर्च किए हैं। सबसे महंगे गेंदबाज अब साबित हो रहे हैं गेंदबाज अतुल। यस या टूर्नामेंट मधील सर्वात महागडा गोलंदाज म्हणून भावेश जो न्यू बॉईज नागले संघाचा गोलंदाज आहे त्याची नोंद इथे झाले। आता अतुल फ्री हिट आहे। आता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे आणि बघूया पंच पुन्हा एकदा नो बॉल घोषित करतील। नो बॉलचा इशारा। एक अतिरिक्त धाव मिळते। या अतिरिक्त धावांची धावसंख्येत बदल। धावसंख्या झाली ती 42। नो बॉलचा इशारा। फ्री हिट असेल। आता एकच फ्री हिट असेल। उघडा डोळे बघा नीट कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अतुल। 5 चेंडू अजूनही शेष आहेत। खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय आणि हेच कारण होतं पंचाने नो बॉलचा इशारा इथे केलाय। लगेचच डेव्हिड मिलर मिलर किलर जतीन गोळीकर पंचांच्या दिशेने गेले होते चर्चा करण्याकरता। गोलंदाज अतुल बघू कमबॅक करेल काय। नो बॉलचा इशारा। फुल टॉस करून चेंडूला खेळला जात आहे। चेंडू लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ते म्हणजेच नितीन मात्रे यांच्या माध्यमातून। 2 धावा या 2 धावांनिशी धावपळ पुढे सरकतोय। धावपळकर धावा लागल्या जात आहेत। धावपळकर धावा लागल्या जात आहेत। 44। यस बहुत ही अच्छा टोटल इस वक्त स्कोरबोर्ड के ऊपर गाउदेवी चिंचोटी टीम का। अब थोड़ा सा बैटिंग करना कठिन हो सकता है पोमन बॉयज पोमन टीम के लिए। अच्छा टोटल की तरफ जा रही इस वक्त चिंचोटी की टीम। खरोखरच 15 पेक्षा जास्त सरासरी सध्या धावपळकावर धावा येताना दिसत आहेत। 44 धावा अजूनही 4 चेंडू शेष। क्रॉस झालाय फलंदा चेंडूला ऑन साइड ला काउ कॉर्नरच्या दिशेने मोडले। 1 बाउंड चेंडू शी मारेशे पार आणि हा आलाय चौकार। 4 धावा। जबरदस्त फटकेबाजी हो रही है। ये देखिए किस तरह से गेंद पे गए थे बल्लेबाज प्रकाश और काउ कॉर्नर की दिशा में खेल दिया गैप में गेंद। एक लॉन्ग ऑन और मिड विकेट में खिलाड़ी थे वो दो खिलाड़ियों के बीच में खेल दिया। ये टूर्नामेंट का 43वां चौका था। 43 चौकार झालेत या स्पर्धेमधून म्हणजे षटकारांची संख्या ही चौकारांपेक्षा जास्त आहे। फलंदाजींचा आलेख बघितला आपण जे चिंचोटी संघ खेळतोय। कल्पेश आणि 6 चेंडूमध्ये 14 धावा केल्या। प्रकाश उर्फवापी 10 चेंडूमध्ये 31 या धावसंख्येत खेळतोय। जबाबदारीने खेळी करतोय। आवश्यकता आहे संघाला सध्या धावा जमवण्याची आणि ते काम करतोय। शेवटचे 3 चेंडू शेष आहेत। या 3 चेंडूमध्ये बघूया आणखी मोठी धावसंख्या येते काय। कैलास नॉन स्ट्रायकिंग कडे दिशेने
अतुल याचा हा चंडू हा ब्रह्मास्त्राचा मारा करण्याचा प्रयास शत्ररक्षकाच्या हातामधून चंडू निसटला होता. नागेश मात्रे यांच्याकडून थोडस खराब शत्ररक्षण. या दोन धावफलंदाजाने पूर्ण केल्या आणि या दोन धावांची धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या पोहोचली होती 50 वर. बघूया कशा प्रकारचं हा शॉर्ट सिलेक्शन होतं. ये बहुत ही अच्छा कोयटाचा चंडू होता. हेमंत ब्लॉक होलचा मारा केला होता आणि कवर ड्राइव्ह सुंदररित्या केला होता कार्पेटच्या सहाय्याने. नागेश मात्रे शत्ररक्षण करताना कधी चुकलाय आणि फायदा फलंदाजाला. पुढचा चेंडू. ओहो आता एक चांगला चेंडू टाकला जातोय. पुलन लाईन चेंडू होता आणि या चेंडूला व्यवस्थित खेळता आला आणि फलंदाजाला. ऑफ स्टंपच्या बाजूने चेंडू टाकला होता. निधाव चेंडू आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा आहे त्या 50. हे बॉलिंग अनालिस देखील तुषार जिन्होंने 15 रन खर्च किए. अतुल ने अब 15 रन खर्च किए. अतुल 1 बहुत ही महंगे साबित होते हुए अब तक 20 रन दिए. पुढचा चेंडू खराब चेंडू असेल काय. बघूया नेमकं काय कशा पद्धतीने हा चेंडू पडलाय. बॅटचं हलकस एज लागलं की काय तसं काही नाही. पंच निरीक्षण करतात आणि पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा. म्हणूनच या आधीच मी उल्लेख केला होता की हा खराब चेंडू आहे आणि इथे अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोहोचली होती 51 वर. 51 एक चेंडू अजून शेष. बघूया षटकार येतोय की चौकार या शेवटच्या चेंडूवर. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. चेंडू शी मारे शेपार आणि हा आलाय 1 बाउंड चौकार. बहुजन विकास आघाडी शिटीचा झेंडा फडकतोय भारी. बहुजन विकास आघाडी शिटीचा झेंडा फडकतोय भारी. आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या दादानी. आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या पटलानी. फलंदाज हॅपी आणि 13 चेंडू मध्ये 37 धावांची खेळी केली. कैना असा नाबाद राहिला बघू शकता तुम्ही. 37 धावा 13 चेंडूंमध्ये बनवल्यात. नॉट आउट 37 धावांची खेळी हॅपी या फलंदाजाची. ज्या खेळीमध्ये आपण बघितलेत 3 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकारण्याची त्यांनी या धावा बनवल्यात. संघाची धावसंख्या 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते पोमन बॉईज पोमन या संघासमोर. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन 56 धावा जिंकण्याकरता. या ठिकाणी आपण बघतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये आमच्या प्रमुख मान्यवर आलेले आहेत माननीय श्री कृष्णाजी माळी जे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मी विनंती करतोय माळीजी पाटील जे या स्पर्धेचे आयोजक करता आहेत त्यांच्या शुभ हस्ते कृष्णा माळी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. हे आपण बघू शकता पालघर जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य आपण बघतोय कृष्णाजी माळी यांचं स्वागत आणि सन्मान. माळीजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही माळीची शाल. त्याच्यानंतर हे आपण बघतो सन्मान चिन्ह आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारा 200 रुपये देऊन सन्मानित केले जाते माननीय श्री कृष्णाजी माळी यांना. त्यानंतर आपण बघतोय नागलगावचे सरपंच या ठिकाणी व्हीआयपी डायस्पर उपस्थित आहेत माननीय श्री सदावजीजी कोदे साहेब. मी विनंती करतोय पुन्हा एकदा माळीजी पाटील यांना की त्यांच्या गणेश पाटीलला मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते सदस्य कोदे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत सन्मान या ठिकाणी गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. माननीय श्री सदाशिव कोदे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. इश्वाल हे आपण फक्त सिटी निशाने असणारे सन्मान चिन्ह आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारे 200 रुपये देऊन सन्मानित केले जाते माननीय श्री सदाशिवजी कोदे साहेब यांना. नागलेगावातील आणखी एक प्रतिष्ठित व्यक्ती जे नेहमीच क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करण्याकरता उपस्थित असतात बक्षीस लावण्याचं महत्वपूर्ण काम करतात आणि मी रघुनाथ पाटील साहेबांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य जयेश पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. नागलेगावातील प्रतिष्ठित व्यक्ती जयेश पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. माळीची शाल पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. रघुनाथजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते. कृष्णा माळी साहेबांना विनंती करतो पुढील होणारा जो मॅच आहे त्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते होऊन जाऊ द्या.
चेयंबल डोंगरीपाडा विरुद्ध गावदेवी भेंडीपाडा या दोघांमध्ये होणारा मॅच असेल आणि या मॅचचा टॉस करण्याकरता मी विनंती करतोय निवेदित जिल्हा परिषद सदस्य कृष्णजी माई साहेबांना अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य कृष्ण माई साहेब ज्यांच्या प्रयत्नाने क्रिकेटचं मैदान लवकरात लवकर आपल्याला या परिसरामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तीन षटकांचं मॅच असेल टॉस आणि कॉलिंग कोण करतोय सध्या कॉलिंग करतायत गावदेव भेंडीपाडा संघाचे कर्णधार काट असा आवाज दिला भेंडीपाडा संघाच्या कर्णधाराने मात्र इथे आलाय तो म्हणजे छाप. सर मी विनंती करतो आपणास की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये जा. इथे टॉस जिंकलाय जय आंबे डोंगरीपाडा संघाच्या कर्णधाराने मॅच फार महत्वाचा आहे. निर्णय तुमचा काय असेल क्षेत्ररक्षण समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखाल 40 ते 45 प्लेइंग 11 मध्ये काय बदलाव नाही काय जे आहे ते थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. प्रतिक्रिया कर्णधारांच्या एका बाजूला भेंडीपाडा संघ फलंदाजी करणं तुम्हाला करावी लागेल तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता 17-1 याचाच अर्थ आता तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. किती धावसंख्येपर्यंत फलंदाजी कराल पहिल्या तीन षटकांमध्ये किती धाव बनवणार 50 धाव बनवण्याकरता कोणते फलंदाज सध्या बॅच मध्ये चांगली फलंदाजी करतील संकेत गणुदिवा अनिकेत. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया घेतल्या दोन्ही कर्णधारांच्या तर टॉस जिंकलाय तो जय आंबे डोंगरीपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय पुढील होणाऱ्या मॅच मध्ये ते गावदेव भेंडीपाडा संघाला होणारा मॅच असेल. आम्ही सरळ तुम्हाला कॉमेंटरी बॉक्स मध्ये घेऊन जातो जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर हेमंत पाटील. बहुत बहुत धन्यवाद. पहिले गेंदकीपर 1 रन और इस वक्त ऑफ साइड की बॉल को खींच लिया कोकोनर की दिशा में बाउंड्री के बाहर गेंद चली गई 6 रन के लिए. ये देखिए ऑप्शन की बाहर की गेंद थी खींच लिया इस गेंद को कोकोनर की दिशा में बहुत ही खूबसूरत शॉट जतिन देवलीकर के बल्ले से आता हुआ 6 रन के लिए और 6 रन से जतिन ने अपना खाता खोला टीम का स्कोर पहुंचाया 7 रन के ऊपर. प्रत्येक षटकारा करता आदरणीय सन्मान्य महेंद्र वसुदेव मात्र साहेबांकडून 200 रुपये पारितोषिक जाहीर झाले. यस 200 रुपये का इनाम आता हुआ इस वक्त बल्लेबाज जतिन देवलीकर के लिए बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. सागर माई जे आपल्याला अतिथी कक्षामध्ये दिसतात त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने आम्ही त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सागरजी. यस बहुत बहुत इस वक्त वो आगे निकल कर खेलना चाहते थे सीधा रखा था इस वक्त गेंद को बहुत ही अच्छी गेंदबाजी अच्छा कमबैक किया गेंदबाज एपी ने. एपी यानी प्रकाश एक बेहतरीन गेंदबाज माने जाते हैं. एक शॉट लगने के बाद क्या जबरदस्त कमबैक इससे कहते हैं एक्सपीरियंस. एक्सपीरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि कमबॅक करण्याची क्षमता असल्या कारणानेच त्याला खुळ्या गटामधून आमंत्रण आहे. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से अगली गेंद लेके चले. लंबा शॉट खेल दिया गेंद फिर से कोकोनर की दिशा में बाउंड्री के बाहर चली गई 6 रन के लिए. हेमंत रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने पथकाला लिप्त होत आहे काय फोर्स केलंय किती वेगळं या चेंडूला खेळलं जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याला खेळलं गेलं 7 धावण करता. या 7 धावांची धावपळ पुढे सरकल्या धावसंख्या बनली ती 13. एक तर पारितोषिक आहे लगातार 4 षटकार जर एखाद्या फलंदाजाने या मैदानावर टोकले तर त्याच्याकरता एस एच इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रोपरेटर हजरतजी शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मिळेल. लगातार 3 चौकार जरी टोकले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक या दोघांच्या माध्यमातून आहे आणि 3 विकेटची हॅट्रिक करता सुद्धा पारितोषिक लावलं गेलं. 2 सिक्सर अपचक आ चुके हैं जतिन के बल्ले से. बहुत ही अच्छी बल्लेबाजी जतिन की. इसी प्रकार बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि टारगेट रखा है 56 रनों का जीतने के लिए 3 ओवरों में. लेफ्ट आर्म से अगली गेंद हवा में गेंद इस वक्त कैच हो सकता है विकेट कीपर गेंद के नीचे और ये कैच छोड़ दिया. ये कैच बहुत ही मुश्किल हो सकता है अब क्योंकि खतरनाक बल्लेबाज जतिन देवलीकर जिनको मैं बोलता हूँ किलर मिलर को ये जीवन दान दिया. ये देखिए किस प्रकार कैच छोड़ा था. बरस लगी थी. यस बरस वे चंडू हवे में होता 3
शत्रुरक्षक चेंडूच्या खाली होते मात्र व्यवस्थित जज करता आला नाही अचेल. बघा असं वाटलं होतं की संजय लोखंडे त्या ठिकाणी चांगला चेल टिपतील मात्र त्याच्या हातामधून चेल सुटल्यानंतर प्रतिक्रिया बघा रिएक्शन बघा एपीएस. हा कॅच फार महत्वाचा होता हे एपीएला ठाऊक आहे. हा जेल सुटलाय धावसंख्या धावपळ गोर आहे ती 14 धावा. आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यस क्रिकेट में कहा जाता है पकड़ो कॅच और जीतो मॅच. एक एग्जाम्पल सुबह सुबह दिया था संदीप गावण ने कि तीसरा परेरा ने कैच छोड़ा था 4 रन के ऊपर रोहित शर्मा का और उन्होंने 264 रन की पारी खेली. ओ लेग ब्रेक था हल्का सा लेग ब्रेक गेंद ऑफ स्टंप के बाहर से और बाहर की जानिब कट होती हुई गेंद चली गई और अक्रॉस लाइन खेलना चाहते थे बल्लेबाज बीट हुए ओवर की समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल हम देखे तो सिर्फ 14 रन. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावपळीवर लागलेत. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. 12 चेंडू 42 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर चर्चा आपण या षटकांची करूया. कमांड इज बॅटिंग स्कोर कार्ड आपण बघितलं जतीनी यांनी काय स्फोटक फलंदाजी केले पहिल्या षटकामध्ये. तर एका बाजूला गीताच्या माध्यमातून आदरणीय सन्मान्य महेश पाटील यांचं नाव पुढे येतं जे युवा कार्यकर्ता आहेत आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने ही क्रिकेटची स्पर्धा इथे तुम्ही पाहताय. येस बहुत ही जबरदस्त मेहनत है इस टूर्नामेंट के लिए सफल करने के लिए. महेश पाटील उनके साथ अजय पाटील हो महेश भाई पाटील हो या प्रवीण भोईर और सभी यंग स्टार के खिलाड़ी हो या फिर पुमन बॉयज पुमन के भी बहुत ही अच्छा सपोर्ट मिला है और सभी कार्यकर्ता जो बहुजन विकास आघाड़ी की है इस कामन परिसर के बहुत ही अच्छा सपोर्ट और एक जबरदस्त टूर्नामेंट का आयोजन कामन परिसर में एक इतिहास बना दिया है. ये देखिए 12 गेंदों में 42 रन यानी 21 रनों के दरकार अस्किंग रन रेट से बल्लेबाजी करनी पड़ेगी और ये एंड से बिल्कुल अच्छी बल्लेबाजी होनी चाहिए. कम से कम इस ओवर में 25 रन आने चाहिए तो ये इस मुकाबले को जीत सकती है पुमन बॉयज पुमन की टीम. गेंदबाजी का मोर्चा इस वक्त संजय लोखंडे ऑफ स्टंप के बाहर की गेंद व्हाइट यॉर्कर करने की कोशिश सीधा रखा था गेंद को बहुत ही अच्छी गेंद और डॉट होते हुए बल्लेबाज जतिन देवलीकर. जसं जमीन मिळत असेल तसं दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर असेल मात्र जतीन याला मी बऱ्याच वेळा बघितलं तो फलंदाजी मध्ये ज्यावेळेस तो जातो फलंदाजी करताना त्यावेळेस त्याच्यावर कोणताच दबाव नसतो. तयार गेंदबाज संजय लोखंडे राईट आर्म राऊंड द विकेट से ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद व्हाइट का इशारा अंपायर का एक रन का इजाफा होता हुआ टीम के खाते में स्कोर जो पहुंचा 15 रन. आज यहां पर सागर माली भी आ चुके जो युवा कार्यकर्ता है इस बहुजन विकास आघाड़ी के उनका भी आवाज हम सुनेंगे इस मैच के बाद और आज उनका बर्थडे भी है तो हमारे कॉमेंट्री पैनल की तरफ से हैप्पी बर्थडे सागर. निश्चितच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जीवनातील पुढील प्रवास त्यांचा सुख आणि समाधानाचा जावो. आमचे समालोचक मित्र आहेत सागरजी माईल तुम्हाला शुभेच्छा देतोय आम्ही पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. राईट आर्म राउंड द विकेट से अगली गेंद ओ खेल दिया पुल किया गिट मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. खरोखर बघितलं आपण काय शरीराचं चांगलं संतुलन बनवलंय. डॉन तर मैदानाच्या आत आहे आणि याला आता रोखणं फार कठीण जात आहे शत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बघा कशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन होतं. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्याकरता सज्ज झाला होता आणि त्याचा हा वेगवान चेंडू जो थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला हा फलंदाज स्फोटक रूप धारण करतोय आणि बघितलं आपण टेनिस विश्वामध्ये आकाश तारेकर हा खेळाडू आपल्याला समोर येतोय जो ऑफ स्टंपच्या बाहेर निघून चांगले षटकार आणि चौकार ठोकतोय. कृष्ण सातपुते या खेळाडूंची आठवण करून देणारा हा क्षण आपण नुकताच बघितलाय. फलंदाज जतीन देवीकर यांच्या बॅटमधून हा षटकार आणि 200 रुपयाचा पुन्हा एकदा तो मानकरी ठरतोय. 7 धावांची धावसंख्या पोहोचली 21 वर. 7 धावांची धावपळ आमचे स्कोर सांगतायत. स्कोर मोजवान 21 10 केंद्रे और 10 गेंदों में 35 रनों की दरकार जीतने के लिए पोमन बॉयज पोमन. अब तक 3 छक्के लगा चुके हैं बल्लेबाज जतिन देवलीकर. अगली गेंद फिर से एक बार खेल दिया गेंद बाउंड्री के बाहर जाएगी वन शॉट 6 रन के लिए. हम
सुमंत असं वाटू लागलं की त्याच्या हातामध्ये बॅट नाही तर त्याच्या हातामध्ये तलवार दिलंय. ज्या दोन्ही बाजूला ज्या तलवारीला धार आहे आणि त्या दोन त्या धारने बरोबर सपासप वार केले जात आहेत. सहा धाव प्राप्त करतोय. सहा धावांची धाव पुढे सरकले. धाव संख्या पोहोचली 27 आणि 54वा षटकार या स्पर्धेतील. यस 54वा छक्का था. क्या जबरदस्त बल्लेबाजी. रोशन पाटील हो या फिर एप्पी हो या फिर जतिन देवलीकर हो या फिर अकबर हो. अगली गेंद लेके वो ड्राइव किया इस वक्त मिड विकेट में. गेंद कारपेट के सहारे चली गई. फील्डिंग थोड़ी सी अच्छी होती हुई और एक ही रन दूसरे के लिए जाना चाहते हैं यहाँ पर. वो देखना क्या कुछ होता है. और दो रन पूरे कर लिए. ठीक तरह से गैदर नहीं कर पाए थे संजय लोखंडे. जहां पर एक ही रन था वहां पर दो रन पूरे करते हुए दोनों बल्लेबाज डेंजर रन की तरफ दौड़ रहे थे. सागर भगत दो रन पूरे. दो से टीम का टोटल जा चुका है 29 रन. आठ चेंडू आणि आठ चेंडू मध्ये आता 27 धावांची गरज आहे. हा दबाव आहे हेमंत. हा दबाव शतरक्षण करणाऱ्या संघावर आपल्याला दिसून येतो. आठ चेंडू 27 धावा काहीही घडू शकते या मैदानावर. कारण सकाळपासून ही खेळपट्टी फलंदाजांना जास्त लाभ देणारी ठरली आहे. फलंदाज जास्त वरसड होताना दिसले. कारण बघितलं आपण एका मॅचमध्ये 46 धावांची नाबाद खेळी बघितली अजय तुंबडा याची. एका मॅचमध्ये 49 धावा नॉट आउट केल्या आणि एका मॅचमध्ये 44 धावा बघितल्या. संजय लोखंडे फिरसे तयार. वाला स्ट्रोक. ये तो आज के दिन का सबसे लंबा चक्का 6 रन के लिए. जतिन देवलीकर इज ऑन फायर. जिस बारीकी आवश्यकता थी जतिन देवलीकर की वही बारीकी अब शुरुआत जतिन देवलीकर ने की. क्या खूबसूरत लाजवाब शॉट जतिन के बल्ले से आता हुआ. ये कुल मिला के इस इनिंग का पांचवा छक्का लगता हुआ जतिन देवलीकर के बल्ले से. टोटल हम देखे टोटल हो चुका है 35 रन. अब जीतने के लिए 7 गेंदे और 21 रन की दरकार. 7 गेंदे 21 रन. मित्र एवढंच म्हणेन की बेधडक आणि मारलाय कडक. ये आखिरी गेंद शेष और संदीप इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा शॉट आया तो आखिरी ओवर में रोमांचक मुकाबला देखने को मिलेगा. बघू शकता तुम्ही 9 चेंडू मध्ये 33 धावांची झंझा होती खेळी. त्याला चेंडू जणू काय फुटबॉल प्रमाणे दिसू लागले. असा आक्रमक झाला हा खेळाडू. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. डेविड मिलर की स्टाइल में बल्लेबाजी हो रही है. फिर से खेल लिया. गेंद बाउंड्री के बाहर मिड विकेट के बाहर जाती हुई 6 रन के लिए. लाजवाब छक्का. आदरणीय सन्मान्य महेंद्र वासुदेव मात्रे साहेबांच्या माध्यमातून आणखीन 200 रुपये. म्हणजे जर आपण विचार केला तर आतापर्यंत 1200 रुपयाचा मानकरी ठरलाय जतीन देवळीकर. जे पारितोषिक लावलंय महेंद्र वासुदेवच्या मात्रे या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि पोलीस पाटील पद भूषवतात. चला तर दोन षटक संपलेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल. 56 धावसंख्येचा पटलक करत असताना धावपळीवर धावा लागल्यात त्या. 41 yes, बिल्कुल 41 रन में 39 रन बना के खेल रहे बल्लेबाज जतिन देवलीकर जिन्होंने 10 गेंदों का मुकाबला किया है. 10 गेंदों में 39 रन. क्या लाजवाब बल्लेबाजी. कुल मिला के 6 छक्के अब तक लगाए हैं. अब जीतने के लिए गेंदे शेष. ये देखिए बॉलिंग फिगर. पहले ओवर में प्रकाश ने 14 रन खर्च किए थे और संजय बहुत ही महंगे साबित हुए. 27 रन खर्च किए इस ओवर में संजय ने. आणि हा जर मॅच गाव देवी चिंचोटी संघाने जर गमावला तर संजय लोखंडे याला झोप येणार नाही. कारण एक जेल डो ड्रॉप केला होता संजय लोखंडे याने जतीन देवीकर याचा आणि त्या जेल सोडल्यानंतर जतीन हा आणखीन आक्रमक झालाय आणि त्यांनी स्फोटक रूप धारण केलंय. बघू शकता स्क्रीनवर 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. यस बिलकुल 6 गेंदों में 15 रन की दरकार जीतने के लिए. अब स्ट्राइक इन के ऊपर बल्लेबाज रहेंगे सागर भगत. एक तरफ से काम तो अच्छा कर दिया जतिन देवलीकर ने. अब सागर भगत को अपना काम निभाना होगा इस मैच को जीतने के लिए. कल्पेश सापे अब गेंदबाजी के लिए तैयार. एक कैच छोड़ा था. उस कैच के बाद क्या लाजवाब बल्लेबाजी. 56 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए. अब 6 गेंदे और 6 गेंदों में 15 रन की आवश्यकता. पहले गेंद के ऊपर बड़ा शॉट आया तो बिल्कुल दबाव बना सकते हैं बल्लेबाज गेंदबाज के ऊपर. कल्पेश सापटे वाला आता युक्ति करावे लागेल इथे आणि त्याच्याकडे ते तंत्र मंत्र आहे. कल्पेश की पहली गेंद. ओ इस वक्त
मिड विकेट बाउंड्री के बाहर, दोनों तरफ से आग लगी है। इसे कहते हैं अच्छा परफॉर्मेंस। एक बल्लेबाज जब अच्छी बल्लेबाजी करता है तो दूसरा बल्लेबाज भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी, सोच अच्छी है, क्योंकि क्या खूबसूरत शॉट स्लॉक कर दिया था इस गेंद को डीप विकेट बाउंड के बाहर। रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा फटका खेळला। ओहो, आत वाणारा चेंडू खेळला, विशप मध्ये हा फटका होता आणि सहा धावण करता निघून गेला मिड विकेट पट्ट्या बाहेर। आणि या सहा धावणीची धावपळ वाढलाय, धावसंख्या फुलली, धावसंख्या 47, पाच चेंडू नऊ धावा, पाच केंदे और नऊ रन की आवश्यकता। और ये 56 रनों की चुनौती पूरी की, 97वा छक्का था इस टूर्नामेंट का, तो ये और एक रिकॉर्ड बन जाएगा पोमन बॉयज पोमन टीम का, क्योंकि 3 ओवर में 56 रन बनाने का रिकॉर्ड ये बन जाएगा पोमन बॉयज पोमन टीम का। राइट आर्म राउंड विकेट से इस वक्त दिशा बदल की गेंदबाजी कर रहे हैं कल्पेश। ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट का इशारा बिल्कुल, रिटर्न कैच के बाहर गेंद चली गई थी और एक रन का इजाफा होता हुआ टीम के खाते में। अब जीतने के लिए गेंदे शेष पांच और पांच गेंदों में 8 रनों की दरकार क्वार्टर फाइनल में जाने के लिए पोमन बॉयज पोमन टीम को। यस, इथे गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल, चार चेंडू, पाच चेंडू आणि पाच चेंडू मध्ये जिंकण्या करता 8 धावांची आवश्यकता। गोलंदाजाला टिचून मारा करावा लागेल, एका बाजूला फलंदाजाला खुले फटके खेळावे लागतील। कल्पेश सापटे राइट आर्म राउंड विकेट से सागर के लिए, फिर से एक बार हुक कर दिया गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की दिशा में, लेकिन खिलाड़ी भी नीचे और कैच लपक लिया, इस प्रकार आउट होते हुए बल्लेबाज सागर भगत। आयोजन केलाय स्पर्धेला 25 आहे 1 लाखाचा, जिथे गावी जिसमें है दम 25 होईल त्याच्या नावाचा। धन्यवाद दिवसे, आता मात्र चेंडू हा बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येताना दिसला आणि थोडस वर चेंडू लागला गेलाय, ऑफ स्टंपच्या अगोदर शफल झाला होता आणि आणखीन बॅकफूटला गेला होता, मागे गेला होता फलंदाज शॉर्ट सिलेक्शन करण्याकरता। क्षेत्ररक्षकाद्वारे चांगलं झेल, पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात कशा पद्धतीने हा झेल टिपला या क्षेत्ररक्षकाने। बघा, ऑफ स्टंपच्या जवळ हा पाय या फलंदाजाचा आणि ताकद थोडीशी कमी पडली असं म्हणायला काही हरकत नाही या फटक्यामध्ये, अन्यथा हा चेंडू सीमारेषा पार गेला असता। आता चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि धावा आवश्यक आहे ते 8, 4 चेंडू 8 धावा, 4 गेंदे शेष और 4 गेंदों में 8 रनों की दरकार। बहुत ही अच्छा कैच, अच्छा जज किया डीप मिड विकेट की दिशा में कैलाश ने और ये कैच लपक लिया। क्या जबरदस्त मुकाबला, आज बल्ले से रन बहुत आ रहे, इसका कारण क्या है, ये गेंद गुड शॉट के या फिर बल्लेबाजी? अगदी बरोबर, आणि खेळपट्टी सुद्धा त्याला कारणीभूत आहे असं मला तरी वाटतं। हेमंत, गोलंदाज या ठिकाणी वरचढ होताना दिसत नाही, चांगले फिरकीपट्टू ज्यांना चोट बसला या मैदानावर या खेळपट्टीवर। एंगल बनाने की कोशिश जतीन के लिए जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। 4 गेंदे 8 रनों की दरकार, क्या जबरदस्त मुकाबला, टाइम ज्यादा बर्बाद हो रहा है यहां पर। राइट आर्म ओवर द विकेट से कल्पेश की अगली गेंद खेल दिया इस वक्त, तो वाइड स्पिन विकेट में खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, एक ही रन मिल पाएगा, एक से ज्यादा कुछ नहीं। अब गेंदे शेष 3 और 3 गेंदों में 7 रन की दरकार क्वार्टर फाइनल में जाने के लिए पोमन बॉयज पोमन टीम को। यस, मेहनत इथे करावे लागेल, संघर्ष करावा लागेल, संघर्ष हे जीवन आहे मित्रांनो। खरोखरच श्रीकृष्णाचं एक सोपं वाक्य मला आठवलं, जीवनात कधी जर तुम्हाला संधी मिळाली तर सारथी बना, सारथी बनू नका, इथे सारथी बनावं लागेल, कारण जतीन याला साथ द्यावी लागेल, तुषार याला 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्या करता 7 धावांची गरज, 7 हवाय। यस बिल्कुल, एक बड़ा शॉट मुकाबला को खत्म कर सकता है, 3 गेंदे 7 रन नजदीक तक लाया है इस मुकाबले को डेविड मिलर, किलर मिलर जतिन देवलीकर ने, क्या लाजवाब बल्लेबाजी, इस बारीकी बिल्कुल चर्चा रहेगी ये सीजन भर। खूप चांगली फलंदाजी त्याची, 40 या व्यक्तिगत धावसंख्ये तो खेळतो ज्याच्यामध्ये 6 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे। कल्पेश की अगली गेंद, तुषार इस वक्त बीट हुए, ये देखना क्या होता है, और रन आउट के रूप में ये विकेट गिरता हुआ, तुषार इज द आउट। बोलबाला त्याच्या नावाचा,
गोलंदाजीचं पृथ्वीकरण दाखवलं, चांगली गोलंदाजी, आता चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज कल्पेश सापटे यांनी. सीझन क्रिकेटचा जास्त अनुभव आहे, चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा तो मुंबई पट्ट्यामध्ये जाऊन खेळत असतोय. दोन चेंडू आणि आता स्थिती अशी निर्माण झाली, दोन चेंडू मध्ये सात धावांची आवश्यकता, दोन चेंडू सात धावा. हिरो बनण्याची संधी गोलंदाजाला, हिरो बनण्याची संधी फलंदाजाला. मिलर किलर जतीन देवेकर हा मॅच संघाला जिंकून देईल काय, कारण मागच्या मॅच मध्ये अडचणी असताना त्या अडचणीमध्ये त्याने संघर्ष केला आणि संघाला मॅच जिंकून दिला. इथे सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली. यस, दो गेंदे और सात रन की दरकार. इससे पहले बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की थी और अपनी टीम को जीत हासिल कर दी थी. दो गेंदों में जब 10 रन की आवश्यकता, तभी अकबर ने भी बहुत ही अच्छी लाजवाब बल्लेबाजी की थी. देखना है आप, दो गेंदे और सात रन की दरकार. स्ट्राइक इन के ऊपर बल्लेबाज किलर मिलर जतिन देवलीकर. इस वक्त लॉन्ग ऑफ में खिलाड़ी लगाया जा रहा है, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है, एक खिलाड़ी डीप मिड विकेट और एक कव कॉर्नर में खिलाड़ी. अगली गेंद लेके चले कल्पेश, ड्राइव किया इस वक्त, एक रन पूरा, दूसरे की मांग, यहां पर क्या कुछ होता है देखना है. और कॉम्प्रोमाइज यहां पर करते हुए अब एक रन पूरा और जीतने के लिए अब आखिरी एक गेंद शेष और एक गेंद में फिर से एक बार गोल्डन सिक्सर की आवश्यकता पोमन बॉयज, पोमन टीम को इस मुकाबले को जीतने के लिए. क्या जबरदस्त मैच यहां पर चलता हुआ चिंचोटी बनाम पोमन बॉयज पोमन. टाइम के बारे में सहयोग दें, काही चांगलं कमबॅक सुद्धा केलंय आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने असं म्हणावं लागेल. जी स्थिती अशी होती, पाच चेंडू आणि आठ धावांची गरज होती, ती स्थिती आता अशी झाली. एमान एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये सहा धावा, गोल्डन षटकाराची आवश्यकता, एक चेंडू सहा धावा. व्हॉट अ मॅच. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कमेंट्री बॉक्स मध्ये परतूया. कमांड इज आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या दादानी. वेलकम बॅक प्रेक्षक, जे युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट मॅचला बघत असेल ते सुद्धा खुश असेल आणि त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये पोमन बॉईज पोमन संघाला जिंकण्याकरता सहा धावांची गरज, गोल्डन षटकारांची गरज आहे. लेदर क्रिकेट मध्ये आणखीन काही खेळ आहेत, तुम्हाला डोळ्यासमोर आले. जर ती कामगिरी इथं या फलंदाजाने केली, एक चेंडू मध्ये सहा धावा जर त्यांनी बनवल्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे कोणते फलंदाज होते त्यांनी कामगिरी केलंय ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. एक चेंडू सहा धावा, एक गेंद और एक गेंद में एक गेंद और छह रन की दरकार. गोल्डन सिक्सर फिर से एक बार लगाते कि नहीं. इस सीजन में सिर्फ दो गोल्डन सिक्सर और एक ही दिन में, आज के दिन दो गोल्डन सिक्सर देखने को मिले. पहले ही सिक्सर जतिन ने ही लगाई थी और दूसरी गोल्डन सिक्सर अकबर ने लगाई थी. दोनों भी लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. अब फिर से एक बार आखिरी एक गेंद और एक गेंद में जीतने के लिए छह रनों की दरकार, गोल्डन सिक्स की आवश्यकता पोमन बॉयज पोमन टीम को. प्रेशर दोन्ही बाजूला सारखाच आहे, दबाव दोन्ही बाजूला सारखाच आहे. गोलंदाजावर सुद्धा दबाव असेल, तितकाच दबाव फलंदाजावर सुद्धा असेल. समोर फलंदाज जो आहे तो जतीन देवळीकर, या घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर त्याला इथे हा मॅच जिंकून द्यायचा आहे. बघूया त्याचा काय पवित्र असेल, तर गोलंदाजाचा काय पवित्र असेल. अब तक 50 रन पुरे हो चुके हैं, छह रनों की आवश्यकता जीतने के लिए. प्रेशर दोनों तरफ से, गेंदबाज के ऊपर और बल्लेबाज के ऊपर भी. आखिरी गेंद छह रन और ऑफ स्टंप के बाहर, और इस वक्त इस मुकाबले को जीत लिया है गादीवी चिंचोटी की टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक पोमन बॉयज पोमन. बहुत ही अच्छा मुकाबला, कोई भी टीम जीते लेकिन दर्शकों का मन दोनों टीमों ने जीता है. कॉन्ग्रेचुलेशन चिंचोटी. चषक